ही जमा झालेली गर्दी कोणत्या नेत्याच्या भाषणाला आलेली गर्दी नाही, ही जमा झालेली गर्दी निवडणुकीची गर्दी नाही, तर ही सर्व मुलं आदिवासी बीएड आणि डीएड धारक आहेत। खऱ्या अर्थाने जो देशाला आयएस घडवतो त्या शिक्षकांवरती आज ही परिस्थिती आली आहे। पेशा अंतर्गत भरतीसाठी गेले अनेक दिवसांपासून सरकार आणि प्रशासन यांच्यामध्ये तोडगा निघत नाही, याचा थेट फटका या सर्व शिक्षकांना बसत आहे। या शिक्षकांचं गेल्या 10 दिवसापासून उपोषण चालू आहे। या आंदोलनामध्ये खऱ्या अर्थाने आज दिवाळीचा पहिला दिवस आहे। आपण सर्वजण आपली दिवाळी घरामध्ये साजरी करतोय, परंतु हे आदिवासी बांधव आज या याचना झेलत आहेत। आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी वेळात वेळ काढून या सर्वांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे। पाहूया या संदर्भातील टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलची कालजाळा हिलवणारी ही खास बातमी। नमस्कार, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे पालघर जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यालयासमोर। आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की आज या आदिवासी बांधवांनी लॉंग मार्च काढला होता, परंतु आज एक भरपूर मोठा इतिहास हा पालघर जिल्ह्यामध्ये घडलेला आहे। पालघर जिल्ह्यातील प्रत्येक प्रतिनिधी आज येऊन काहीतरी मध्यस्थी काढलेली आहे। नेमकं काय घडलेलं आहे, एक शिष्टमंडळ शिक्षकांकडून कलेक्टर साहेबांना भेटायला गेला होता, सीओ साहेबांना भेटायला गेला होता, त्याच्यानंतर तिथे काय बोलणी झालेली आहे आपण जाणून घेऊया। खुद्द आपल्यासोबत यावेळेला उपोषणकर्ते आहेत। सर, सर्वप्रथम मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आज तुम्ही लॉंग मार्च काढला होतात आणि आता तुम्ही असं सांगताय की हा लॉंग मार्च स्थगित केला आहे की रद्द केला आहे? आज लॉंग मार्च होता, परंतु पोलीस प्रशासनाने आमच्या जे मेंबर्स आहेत किंवा जे सदस्य आहेत ते तालुका तालुका लेवलला त्यांनी थांबवून ठेवलं। परंतु कुठेतरी पोलीस प्रशासनाचं जे हिटलरशाही चालू होती त्याच्यामध्ये आम्ही उद्याचे भावी शिक्षक आहेत आणि कुठेतरी आमच्यावरती गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत एक छोटीशी बैठक झाली आणि बैठकीमध्ये त्या ठिकाणी असं ठरलं की ही 3 दिवस सुट्ट्या आहेत आणि या 3 दिवसानंतर सर्व इथे पालघर जिल्ह्याचे सर्व आमदार या ठिकाणी एकत्रित आले होते आणि त्यांनी एक मध्यस्थी मार्ग काढून आणि हा लॉंग मार्च रद्द न करता हा लॉंग मार्च स्थगित केलेला आहे आणि जर यांना जो टाईम दिलेला आहे, यांनी 3 दिवसाच्या सुट्ट्या आहेत, त्याच्या पुढच्या 2 दिवसामध्ये जर यांनी जर काहीही केलं नाही तर मात्र हा लॉंग मार्च मोठ्या संख्येने या ठिकाणाहून निघणार आणि त्या ठिकाणी सर्व आमदारसुद्धा असणार, सर्व संघटनासुद्धा असणार आणि याच्या मोठ्या प्रमाणात आणि अतितीव्र स्वरूपाचा लॉंग मार्च या ठिकाणाहून होईल। मग त्यावेळेस जेही परिणाम होतील ते सर्व भोगण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि असा सूचक इशारा या ठिकाणी आम्ही आदिवासी डीएड बीएडच्या विद्यार्थ्यांकडून देतोय। तुमचं वरती बोलणं काय झालं, म्हणजे कोणत्या अटीवरती तुम्ही हा लॉंग मार्च रद्द म्हणजे स्थगित केलात? या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी शालेय शिक्षणच्या अवर सचिव आहेत वंदना कृष्णा मॅडम त्यांच्यासोबत फोनवरती चर्चा केली आणि फोनवरती चर्चा केल्यानंतर त्यांनी हे सुद्धा सांगितलं की दिवाळी आहे, दिवाळीनंतर आम्हाला 2-3 दिवस द्या, त्या 2-3 दिवसामध्ये आम्ही मंजुरी देतो, अशा पद्धतीचं त्यांचं फोनवरती चर्चा झालेली आहे। परंतु मग कुठेतरी या हीटमध्ये आम्ही आजही ठाम आहोत, याच्या पुढेही ठाम आहोत, परंतु त्यांना अजूनही आम्ही 2-3 दिवसाचा कालावधी दिलेला आहे, नाहीतर या पुढचं जे स्थगित केलेलं जे लॉंग मार्च आहे तो अतितीव्र स्वरूपात असेल त्यावेळेस कुठल्याही पोलीस यंत्रणेला आम्ही भिणार नाही, घाबरणार नाही, अशा पद्धतीची भूमिका आम्ही त्या कलेक्टर साहेबांनासुद्धा सांगितली। परंतु आत्ता जरी आमचं बेमुदत आमरण उपोषण होतं आणि साखळी उपोषण होतं, लॉंग मार्च हा का म्हणून आम्ही काढणार होतो की ही यंत्रणा आमच्याकडे लक्ष देत नव्हती। 7 दिवस झाले या जिल्ह्याचे कलेक्टर आम्हाला येऊन कधी भेटले नाही किंवा आम्हाला चर्चेसाठी बोलावलं नाही, परंतु लॉंग मार्चचा इशारा दिल्यानंतर या ठिकाणी आम्हाला त्यांनी बोलावलं आणि त्यावेळेस आम्ही सांगितलं की तुम्ही कुठेतरी कमी पडलात, तुम्ही या 7 दिवसामध्ये जर वरच्या लेवलला जर मंत्रालयीन बैठक लावली असती तर हा मार्ग मोकळा झाला असता, परंतु या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा जिल्हाधिकारी असतील हे एकदम
निर्डावलेले आहेत. या ठिकाणी वरच्या लेवलला ते माहितीही कळवत नाही. ज्यावेळेस आम्ही सांगितलं की वंदना कृष्णा मॅडमला तुम्ही स्वतः फोन लावा की काय करणार आहेत, नाहीतर आम्ही इथून लॉंग मार्च काढतो, त्यावेळेस त्यांनी कुठेतरी संकुचित वृत्तीने कुठेतरी तो फोन लावला. आणि फोन लावल्यानंतर हा विषय त्यांनी चर्चेला घेतला. परंतु आमचं साखळी उपोषण हे कंटिन्यू चालू राहील. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषण चालू राहील. आणि प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की याच्या अगोदरच्या दिवसामध्ये आमच्या भगिनी ह्या घरी जायच्या, पण आजपासून आमच्या सर्व भावी शिक्षक आणि भावी शिक्षिका याच ठिकाणी राहतील आणि साखळी उपोषण हे मोठ्या संख्येने चालू राहील. आपण जर पाहिलं तर एकंदरीत आजचा जो लॉंग मार्च आहे हा स्थगित केलेला आहे. खरं तर आज जर आपण पाहिलं तर पोलिसांचा प्रचंड ताफा या प्रशासकीय कार्यालयासमोर होता. विषय असा आहे की हाच ताफा जर काय योग्य कामासाठी वापरला तर कुठे ना कुठेतरी या आदिवासी बांधवांचा विकास होईल. आज आपण जर पाहिलं तर एकंदरीत 2 दिवसाच्या नंतर दिवाळी तोंडावरती आहे. प्रत्येकजण आपली दिवाळी आपल्या घरात साजरी करेल, परंतु हे आदिवासी बांधव ही दिवाळी अंधारात आणि या ठिकाणी काळा पट्टी लावून साजरी करणार आहेत. आणि ठरल्याप्रमाणे 3 आमदार आणि 1 खासदार या ठिकाणी आले होते, त्यांनी यांची नैतिक जबाबदारी घेतलेली आहे. आता पाण्यासारखं हे ठरेल की येणाऱ्या काळामध्ये ह्या नेत्यांनी यांना जे आश्वासन दिलेलं आहे त्याच्यावरती खासदार आणि आमदार ठाम राहतील काय काय महाराष्ट्र शासन वर्षाताई गायकवाड या सर्व आदिवासी शिक्षकांना न्याय देईल. माझे सहयोगी कॅमेरामन रामदास पाटकरसह दीपक कोटेकर, पालघर.